श्रोत हो नमस्कार श्रीमंती पाला पाचोळ्याची ही नवी मालिका आपण परिसर या कार्यक्रमामध्ये आजपासून सुरू करतोय आणि त्यासाठी पाला पाचोळ्यावर वेगवेगळे प्रयोग करून त्याचं विघटन करून माती मिळवण्याचे प्रयोग करणारे तुषार देसाई आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेत तुषार देसाई नमस्कार नमस्कार तुम्ही पाला पाचोळा जमवता वेड आहे तुम्हाला पाला पाचोळा जमवण्याचं हो हे काय आहे असं आहे की त्याला पालापाचोळा म्हणणंच हा चुकीचे आहे कारण त्याला जर का आपण संपदा म्हटलं तर अधिक जास्त होईल पण नुसतं म्हणून चालणार नाही आपल्याला ते सिद्ध करावं लागेल आणि जेव्हा मी त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करत गेलो तर तेव्हा मला त्याचं छान वाटलं की अरे हे तर मोठी गोष्ट आहे कारण सध्या मी ज्या शहरामध्ये राहतो आणि ह्या बऱ्याच शहरांचा विषय असेल कारण जिथे इथे सिमेंट कॉन्क्रीट आहे इथे ह्या पालापा झाडं तर लावली जातात पालापाचोळा तर पडतोय mm -hmm. तर अशा सगळ्या शहरांमध्ये पालापाचोळ्याची मोठी समस्या आहे कारण मी ज्या शहरात राहतो मुंबई शहरामध्ये तिथे मोठी समस्या आहेच आहे कारण महानगरपालिका जी कचरा व्यवस्थापन करतात त्यांच्यासाठी हा पालापाचोळा एक अवघड विषय आहे पण खरं म्हणजे हा संपदा आहे आणि ती संपदा कशी त्याला आपण नुसतं बोलून चालणार नाही आपल्याला ते करून दाखवलं पाहिजे तर कसं करायचं तर याच्यासाठी ह्याचा वापर कसा करता येईल हे काही प्रयोगातून शिकत गेलो आणि मुख्य म्हणजे मी जेव्हा अभ्यास करतो शेतीचा तर त्याच्यामध्ये मला ते दिसून आलं की अरे हे तर आपल्याला कामाची गोष्ट आहे मग पालापाचोळा म्हणून चालणार नाही ह्याला संपदा म्हटलं पाहिजे आणि त्याची संपदा कशी आहे तर ही जंगलामध्ये माती कशी तयार होते जंगल कशी कित्येक वर्षान टिकून राहतात तर त्याचंही अन्नसाखळी जे चक्र जे आहे ती साखळी तशीच असते पान पिकतं आणि ते खाली पडतं आणि त्याच्यावरती जे जंगलामध्ये जे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांच्या मलमूत्रामध्ये जे सूक्ष्म जीवाणू असतात ते त्या पानाचं विघटन करण्याचं काम करतात आणि ते विघटन होऊन त्याची माती होते खऱ्या अर्थाने आणि मग ती मातीमध्ये तेच जे अन्नघटक आहेत ते मातीमध्ये येतात आणि ती माती मुळांद्वारे त्या झाडाला परत परत मिळत राहते आणि हे चक्र सतत अविरतपणे चालू असतं आणि त्यामुळे आपण जी शहरामध्ये बागकाम करतो तेव्हा जी माती वापरतो तशी जंगलामध्ये कोणी माती वापरत नाही हो। जंगलामध्ये सतत... वेगळी माती आणून टाकावी लागत नाही जंगलामध्ये कारण जंगल स्वतःची माती निर्माण करतात आणि ते निसर्गाचं जे आहे ते वन झिरो सॉफ्टवेअर आहे ते कधीच बदली होत नाही आणि ते सततने चालू असतं तेच सॉफ्टवेअर आपण तीच प्रणाली आपण जर का आपल्या शहरातल्या ज्या समस्येवरती तोडगा म्हणून काढला तर कसं होईल असं म्हणून मी सुरुवात केली आधी मी करत गेलो करत गेलो स्वतः प्रयोग करत गेलो ते प्रचंड त्याला यश मिळत गेलं आणि मग लक्षात प्रयोग केले तुम्ही प्रयोग म्हणजे हा पालापाचोळा घेऊन त्यामध्ये बिया लावायच्या वेगवेगळ्या गोष्टी मातीच्या वेळी ते वापरायचं काही वेळेला सुरुवातीला मातीबरोबर लावायचं किंवा आमचे जे अमृत म्हणून जे विषय आहे सगळं करून त्याच्यात तयार आणि त्याला चांगलं यश येत गेलं आणि काही वेळा पण तुम्ही काय फक्त पालापाचोळा घेतलात आणि त्याच्यामध्ये बी टाकली तसं झालं नाही त्याला शेड करावं लागतं त्याचं जेवढं बारीक करू ना तेवढं त्याचं विघटन अधिक लवकर होतं आणि ते शेडिंग करणे बरेच प्रकार आहेत शेडिंगमध्ये असं आहे जेव्हा आपण त्याचा पालापाचोळा बारीक करत जाऊ हाताने करू शकतो कात्रीने करू शकतो किंवा आपण सांगतो गोणीत भरा आणि मुलांना सांगतो त्याच्यावरती उड्या मारा वाळवून वाळवलेले असलं शक्यतो वाळवलेल्या पानांवरती आपण शक्यतो करतो कारण आपले आठ महिने पानं वाळलेली असतात त्यानंतर मिक्सरमध्ये पण करू शकतो अर्थात आईने परवानगी दिली तर आणि काही लोक प्रोफेशनली शेडर असतं तो शेडर पण वापरला जाऊ शकतो मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर आणि हा शरीर झालेलं मटेरियल जे आहे ना ते त्या त्याचा छान भुगा होऊन जातो आणि या भुग्याला आपण ना थोडंसं पाणी टाकलं की छान माती तयार होऊन जाते आणि त्याच्यामध्ये खत मिळतं आणि त्या झाडांचं पोषण पण मिळतं आणि सगळं ना शून्य खर्चाची शेती होऊन जाते वा आता हा प्रयोग तुम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये मुलांमध्ये जाऊन करता आणि त्याबद्दल श्रोत हो आपण पुढच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत तुषार देसाई यांच्याकडून आजच्या भागात इथेच थांबायची वेळ आहे आशिष शेडगेसह मी ज्योत्सना केतकर तुमचा निरोप घेते नमस्कार